मुंबईच्या हिरजी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार शंकर मोदगेकरांच्या पेंटिंगचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय. वसईचे रहिवासी असलेल्या मोदगेकरांनी कोळी महिलांचं जीवन दर्शवणारी 35 पेंटिंग्स या प्रदर्शनात मांडली आहेत. मत्स्यगंधा म्हणजे कोळी सौंदर्यवती. शंतनू नावाचा राजा मत्स्यगंधा नावाच्या कोळी सौंदर्यवतीच्या प्रेमात पडला होता आणि पुढे त्याने मत्स्यगंधेशी विवाह केला होता. कोळी महिलेचे हेच सौंदर्य दर्शवणारे मत्स्यगंधा नावाचे चित्र प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरवण्यात आले आहे. मी चित्रामध्ये अलमेलकर हे कोळी कोळ्यांची चित्र काढायची, कोळी बायकांची वगैरे मला खूप आवडायची ती. त्याच्यानंतर 1967 साली मी इकडं नोकरीला आलो आणि वसईला आलो. वसईला आल्यानंतर मला आपल्या महाराष्ट्राचे जसे नऊवारी साड्या नेसणाऱ्या बायका शरीरसौष्ठव छान दिसतात, तसं इथल्या ह्या बायकांचं नेसू जे आहे म्हणजे अंगवस्त्र प्रमाण ते इतकं सुंदर की म्हणजे ब्युटी ऑफ मत्स्यगंधा ज्याला म्हणतो ती आपण मला पाहायला मिळाली, असं ठरवलं मी की यांचं एखादं एक्झिबिशन करायलाच पाहिजे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते मत्स्यगंधा या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झालं. या चित्र प्रदर्शनात दिसणारा वसईचा वारसा सर्वांना माहीत व्हावा यासाठी वसईत एक म्युझियम उभारण्याचा हितेंद्र ठाकूर प्रयत्न करत आहेत. हावभाव मोदगेकर सरांनी म्हणजे कित्येक वर्ष कित्येक कोळीवाडे पालथे घालून किंवा मार्केट मच्छी मार्केट पालथे घालून डोक्यात बसवलं असेल, स्केचेस बनवले असेल, आणखीन त्याच्यामुळे वेगवेगळे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे उठणं बसणं हे सगळं ॲट ए टाईम आलं आहे. आणखीन ह्याच्यात निरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं. वसई तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार आणि रांगोळीकार अशी शंकर मोदगेकरांची ओळख आहे. मोदगेकरांचं मत्स्यगंधा हे चित्र प्रदर्शन दिनांक 16 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 यावेळेत सर्वांना पाहता येईल. कॅमेरामॅन राकेश नेरूरकरसह महेंद्र मोरे, साम टीव्ही, मुंबई.